हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, झोडला. झोडणार की? शिवसेनेच्या तिकडावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचलात तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार करणार की नाही? निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही? जर आरामखोरी केली तर समजलं ना. हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. हमेशा की तरह चर्चा हुई. उद्धव जी ने क्या कहा? अभी कुछ नहीं, नए विधायकों को क्या करना चाहिए, किस तरह से विधानसभा में काम करना चाहिए, उस तरह से बातचीत हुई. सरकार को लेकर कि बीजेपी को समर्थन देंगे नहीं देंगे उस सिलसिले बात नहीं हुई. लेकिन ऐसा कोई डर है कि विधायक फूट सकते हैं? माइका लाल फूट सकता है, हमको फूटना है तो आ जाए सामने. ये कोई सभी विधायकों को एक जगह रखा लेके जाए. सब्जी मंडी थोड़ी है, कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए. हिम्मत हो तो आके लेके जाए. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. तो बाहर आए शिवसेना के विधायक जिनका कहना है कि कोई माइका लाल क्या